त्यांनी तेवढं पाळायचं 70,000 म्हणाले पपेची आई खुश पाळवायचं हजार रुपये गाव्याचे मिळाले का 3,500 गाजरला घेतला लाख नसतरी बाई ती काय नाही शाळ स्वरूप लाख लाख याची बहीण असल मग हे सांगायचं का आणि आखी दुनियामध्ये रावणात असं झालं तसं नाही राह वानरच होत मग हेच उत्तर आहे गावातल्या श्रीमंत लोक भिकारी वाच मग काही माणसं म्हणते ना पहिले त्यांना 10 एकर जमीन होती आता ते दुसऱ्याच्या वाट्यानं करतात हा खटका आहे आपल्या गावांमधली उदाहरणं पहा आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आहुत आपली त्यांना आता जमीन नाही अशी कारण नाही लय घर आहे का हे रावणाची क्वालिटी कशी ऐका एवढा विद्वान पठ्या आत्मलिंग ज्याला भगवान म्हणून राहिले नाही ते दुसरी ऐकली नसते आणि पोरला तर डायरेक्ट म्हणते त्याचं ऐकूच नको त्याच्यात गाड मत काहीच त्याला मी नवी पसून पाहते उगत झाकली सावा दाखवायची तरी ईद चुकीला गाजरला नेतोय म्हणजे ईद जमा नाही हांगायच्या तुम्ही काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर बरे नोकरी करणं आता सोपं नाही ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा विरोधी पक्षाच्या गाडीत जरी बसला सस्पेंड साई म्हणली बैल गाबण आपण माझं बैल जाऊ ना जर आपण म्हणलं बैल गाबण तर साहेब म्हणतील अर्ज नाही देता बैल गाबण राहिला कस हे सगळं हा सगळं चाललंय त्याला उत्तर घडवत घोडा उठलो का घोडा गोडे तरी नाही एकट्याने किती खावा ना खरं बोलणं पाहिजे उठलो दिवस ना भोवते असा नाही उठलो का लफड सुरू आणि स्टीम लपट्टी असं म्हणणं असं म्हणणं असं म्हणणं इडभर खपा खपतू नि बा असं म्हणणं असं म्हणणं आश्री लपवता उद्या वोकड्याला बोलता चालला का तेवढ्या बाना 300 रावण मेले असते हसण्यावरी गोष्टी नेऊ नका परमार्थाच तत्व जर पाळलं नाही ना परमार्थ फेल आहे बाकरी खायचं नाही सफरचंद आणायचं चहा प्यायचं नाही दूध खाल तू जगतोच का तुम्ही शरीराला त्रास देऊन जर परमार्थ केला तो परमार्थच नाही आता आपल्याकडे सगळं राईस प्लेट काम झालं आता हे सगळ्या गावांनी ते 7 ते 9 कीर्तन केले सगळे त्या 7 ते 9 मध्ये दोघांचा फायदा झाला फक्त बाबाचा गायक वादकांचा गायक वादकांचा लय फायदा एका रात्री 2 डाव काढले इकडे 7 ते 9 साडेनऊ मध्ये दुसरं बाबाचा साडे 7 ते 9 ते कीर्तनाचा काय घोटाळा झालाय कीर्तन सुरू होते 7:30 ला कीर्तन सुरू करताना 100च लोक आणि कीर्तन संपलो 3,000 पत्रोली खपलो म्हणजे पंक्तीवाले जाम झाले गावाला फायदाच नाही पंक्ती नाही लागत 7 ते 9 लोक नाही टोले जंग्याचा जेवण बाबा उभा राहा तो पाहुणे आठला कंबर बांधून बोलाय सुरात होता होता 8-9 लोक कळ काढतील पोर क्या काय लागली मात्र आणाय लागली काय मात्र बोलत लांबून जांभळ त्याला म्हणजे कीर्तनाचा झाला आणि मग ते 3,000 लोकांची पंगत गेली पंक्तीवाले झाले ज्याम आय काय कोण दिसतात कीर्तनाला सुरुवातीला 200 आणि मग अख्ख्या गावांना म्हणतो आमचं सत्ता चालू आहे रोज जपान आता काय साहेब आहे तिथं काय कोंबड्यांचं डालून अंडे पाहून बकरं पाहून म्हातारा कोपऱ्यात कुंडून मांडव भरतो 8:30 ला कीर्तन संपत आम्हाला रोज जावं लागतं रात्रीपर्यंत कीर्तन होतं बयाला एक आम भेटायचा मला कोण मिळाला होता मला दुसरी दिवशी गेली गिनती करायची हा राजे आम्हाला कोणता होता बाई काय संगती बाई संत संत एवढं होता म्हणून मी आता पण आम्हाला बाकी रोज जावं तिसऱ्या दिवशी राती काय काय हा राती काय कोणतं कीर्तन होतं राती तर गमतच आली बाई अगं बाई मी नुसती बसले
أنا سيلا بني سكر.